आज आपण कुल्फीचं तयार पावडर तयार करून ठेवणार आहोत. कुल्फी कधी पण आपल्याला पटकन घ्यायचं आणि कुल्फी बनवू शकतो त्यासाठी म्हणजे आपण त्याला इन्स्टन्स पावडर म्हणूया. तर मी साखर घेतली एक वाटी आणि कस्टर्ड पावडर घेतली आहे 1.5 चमचा. इलायची फूड, ड्रायफ्रूट तुम्हाला आवडेल ते त्यानुसार. आपण एक वाटी साखर घेतली म्हणून 2 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि ब्रेडच्या 4 स्लाइस. चला तर मग सुरुवात करू. ब्रेडच्या साईडचं हे ब्राऊन कलरचं काढून टाकणार आहोत. तर मिक्सरचे भांडं घेऊन आपण त्याच्यात तुकडे करून घालूया. सर्व घालून घेतले, आता आपण मिक्सरवर फिरून घेऊया. मिक्सरवर फिरून झालाय ब्रेड, अशा प्रकारे झालाय. ब्रेड मी पॅनमध्ये घातलंय आणि आता आपण हे छानपैकी भाजून घेणार आहोत कलर येतोपर्यंत. मस्त ब्राऊन कलर आलेला आहे, आता आपण काढून घेऊया. पेपर आंतरलाय, बटर पेपर. पॅनला थोडंसं तूप लावून घ्यायचं. थोडंसं तूप लावून झालं की आपण ही एक वाटी साखर घालणार आहोत. आपला कलर चेंज होतोपर्यंत हलवत राहायचं आहे आणि साखर मेल्ट करून घ्यायची आपल्याला. साखर वितळवताना गॅस अगदी मंद ठेवायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे. तर आपलं हे असं बघा साखर वितळलेली आहे आणि मस्त झालेली आहे. तर आपण ही गॅस बंद करूया आणि ह्या पेपरवर, बटर पेपरवर घालूया. बटर पेपरवर आपण पसरून घेणार आहोत. बाहेरच्यासारखं आईस्क्रीम कुल्फी लागते आपली म्हणून ह्या प्रकारे केलं जातं. तर हे छान आपण थंड होऊ द्यायचं आहे. साखर छान घट्ट झालेला आहे तर हे आपण सोडून घेणार आहोत. अशा प्रकारे हे बघा असं काचेचं छान होतं आणि त्याचे तुकडे करू घ्यायचे. हे बघा असं तयार होतं, त्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत. चला तर आपण हे मिक्सरवर फिरवून घेऊया. तर मिक्सर आपल्याला एकसारखा फिरवायचा नाही आहे, थोडं चालू करायचं, बंद करायचं, बंद करायचं. अशा प्रकारे आपली साखर अगदी पावडर मस्त झालेली आहे. एका भांड्यामध्ये, ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर आपण साखर घेतलेली आहे, आता आपण हा थंड झालेला ब्रेडचा चुरा आहे तो घालणार आहोत. यामध्ये साखर एक वाटी आहे म्हणून 2 वाटी मिल्क पावडर आहे ती घालून घेऊया. त्यामध्ये कस्टर्ड पावडर घालूया, इलायची पूड घालूया. वेलची पूड झाल्यावर आपण ड्रायफ्रूट घालूया. तर ह्याला ओला चमचा अजिबात लावायचा नाही आहे, घेताना व्यवस्थित चमचा घ्यायचा आहे. आणि जेवढं तुम्हाला कुल्फी कधीही तुम्ही पटकन खाऊशी वाटली की लगेच बनवू शकता. चला ही तर ही कुल्फी प्रीमिक्स तयार झालेला आहे, इन्स्टन्स कुल्फी तयार झालेली आहे आणि कुल्फीची पावडर तयार झालेली आहे. तर छानपैकी ह्याची आपण रबडी बनवू शकतो आणि कुल्फी पण बनवू शकतो. एअरटाईट जारमध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता. हे आपण 4 ते 6 महिन्यापर्यंत तुम्ही वापरू शकता. हे बघा आपली कुल्फी पावडर तयार झाली आहे. आता आपण जेव्हा हवी तेव्हा कुल्फी बनवू शकतो. चला आता कशी बनवायची ते मी दाखवते. एक वाटी आपण कुल्फी पावडर घेतली, त्याच्यासाठी मी 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध म्हशीचं घ्या म्हणजे जास्त फॅट्स असलेली कुल्फी जास्त मलाईदार होते. तर ह्यामध्ये आपण पावडर घालायची आहे. थोडी थोडी घालून असं मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स झालं आहे. आपण आता गॅसवर ठेवणार आहोत, गॅस मध्यम ठेवणार आहोत आणि हे एकसारखं घट्ट असतोपर्यंत हलवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटातच ते उकळायला छान उकळी आली आहे आणि ते आता घट्ट व्हायला लागलं आहे. तर एकसारखं हलवायचं आहे आपल्याला. हे बघा आपलं अगदी थिक व्हायला लागलं आहे आणि असं चमच्याला कोटिंग होत आहे. हे आपल्या चमच्याला थोडं कोटिंग होत आहे आणि अशी त्याला मलाई आली आहे. हो बघा घट्ट झालं आहे आणि हे थंड झालं की अजून घट्ट होतं. तर आपण अजून 1 मिनिट फक्त हलवणार आहोत. अशाच प्रकारे तुम्ही हलवत हलवत अजून थोडा वेळ हे घट्ट केलं की आपली रबडी तयार होते. तुम्ही रबडी पण ह्या पावडरपासून बनवू शकता, तर कुल्फी पण बनवू शकता. तर आपण हे कुल्फी बनवणार आहोत त्यामुळे थोडंसं पातळ ठेवणार आहे आणि हे आपलं थंड झालं की जरा घट्ट होतं म्हणून आता आपण ह्या स्टेपला बंद करणारे घ्यास. थंड झाल्यावर अगदी घट्ट आणि खूप छान झालं आहे. हे बघा चमच्याला ते कोटिंग झालं आहे अगदी. तर आता आपण हे कुल्फी पात्रात भरून घेऊया. यामध्ये कुल्फी तयार करणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशा कपमध्ये पण करू शकता. तर आपण हे ह्याच्यामध्ये भरून घेऊया.
आपल्या 7 कुल्फ्या तयार झालेल्या आहेत। तर मी ह्याला झाकण लावून घेते। याला तुम्ही दुधाची पिशवी पण लावू शकता किंवा मग सिल्वर पेपर लावलं तरी चालतं। तर ह्याने आपण रॅप करणार आहोत। मी आपण रबर लावून घेणार जे बर्फाचे खडे होत नाही, ते पण होल पाडले आहेत। तर ह्या आईस्क्रीमच्या कड्या विकत मिळतात, ते आणून हे अशा बसवायचे आहेत। तर आपली आईस्क्रीम कुल्फी तयार झालेली आहे आणि मस्त। तर आपण ही फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत आणि 5 ते 6 तास सेट करण्यासाठी। तर प्रत्येकाच्या फ्रीजवर कमी जास्त होऊ शकतो। पण फ्रीजरमधून काढलं कुल्फी की आपण नाळाखाली धरायचे थोडा वेळ किंवा हे डीप करून ठेवायचं पाण्यामध्ये 1 सेकंद आणि मग कुल्फी काढायची। चला आपण कुल्फी काढूया। वाव, मस्त निघाली आहे। सजूया थोडीशी ड्रायफ्रूट, आपण हे पण काढून बघूया। ही पण मस्त। आता आपण कुल्फी पावडर तयार करू, जेव्हा हवी तेव्हा कुल्फी बनवून खाऊया। चला तर ही कुल्फी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू।